पुन्हा कोरोना रुग्ण वाढल्याने सांगली महापालिका क्षेत्रात आजपासून ऑन द स्पॉट रॅपिड टेस्टिंग सुरू करण्यात आली. मनपा आयुक्त कापडणीस यांच्यासह टीम रस्त्यावर उतरली. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसात रुग्णसंख्या वाढू लागल्यानं संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रस्त्यावरील गर्दीमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली. ज्या आस्थापनांमध्ये गर्दी आहे अशा ठिकाणी असणारे ग्राहक तसंच कामगारांची रॅपिड टेस्ट सुरू केली. शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर देखील दंडात्मक कारवाईसोबतच कोरोना चाचणी केली जाते. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस हे स्वतः रस्त्यावर उतरले असून उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह वैद्यकीय टीम आणि टेस्टिंग युनिट पीपी किट सहित बाजारपेठेत फिरून रॅपिंग टेस्ट करण्यात येत आहे. दुपारपर्यंत सुमारे 50 जणांची टेस्टिंग करण्यात आली. संसर्गाचा वाढत असल्यामुळं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन यावेळी महापालिका आयुक्तांनी केलं आहे. मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये पॉझिटिव्हिटी रेट मध्ये वाढ झालेली आहे. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर नागरिकांनी जी गर्दीची ठिकाणं आहे तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळते. विशेषतः बाजारपेठा नंतर जिथे भाजीपाला मिळतो अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यामुळे हा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी आणि पॉझिटिव्ह पेशंट आयडेंटिफाय करण्यासाठी महानगरपालिकेने कालपासूनच टेस्टिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. या अनुषंगाने मी नागरिकांना विनंती करतो की जे व्यापारी असतील, व्यापाऱ्यांकडचे कर्मचारी असतील किंवा फळ विक्रेते, भाजी विक्रेते, अन्य विक्रेते असतील, या सर्वांनी एक आपली स्वतःची कोविड चाचणी करून घ्यावी. याच्यामुळे त्यांना स्वतःसुद्धा त्यांना कोविड झाला नाही याची खात्री होईल आणि झाला असेल तर वेळेवर उपाययोजना करता येईल आणि कोविडचा स्प्रेड होणार नाही. याचबरोबर मी सर्वांना एक नम्र आवाहन करेन की सद्यस्थितीमध्ये कोरोनाची त्रिसूत्री आहे. कोरोना होऊ नये म्हणून आपण ज्या 3 गोष्टी पाळल्या पाहिजेत, त्या विशेषतः मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, याकडे पण नागरिक मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना मी विनंती करतो की आपण घराबाहेर जर पडत असाल तर मास्कशिवाय कुठेही जाऊ नका. कायम मास्क आपल्या तोंडावर असला पाहिजे याची दक्षता घ्या आणि सर्व व्यावसायिकांना विनंती करेन की आपल्या दुकानामध्ये सॅनिटायझरची योग्य प्रमाणामध्ये सोय ठेवा. बाहेरून आलेल्या नागरिकांना किंवा ग्राहकाला सॅनिटाईज त्याचे हात सॅनिटाईज केल्याशिवाय त्याला आपल्या दुकानामध्ये प्रवेश देऊ नका आणि स्वतःला सुद्धा सुरक्षित ठेवा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.